आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 याच्यामधील तिसरं प्रकरण सजीवातील जीवन प्रक्रिया याच्यातल्या काही भागांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण विज्ञानाच्या पहिल्या भागामध्ये अनुवंशिकता आणि उत्क्रांती ह्या भागामध्ये पाहिलं होतं का पुरुषांमध्ये एक्स वाय असे लिंग गुणसूत्र असतात आणि स्त्रियांमध्ये एक्स एक्स असे लिंग गुणसूत्रे असतात. पुरुषांमध्ये लिंग गुणसूत्रे एक्स वाय आहेत आणि स्त्रियांमध्ये लिंग गुणसूत्रे ही एक्स एक्स असतात. ह्या विशिष्ट रचनेमुळे स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरामध्ये विशिष्ट अशा अवयव असणाऱ्या प्रजनन संस्थांची निर्मिती होते. पुरुषांमध्ये वाय गुणसूत्र वेगळं असतं आणि स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये एक्स हे गुणसूत्र सामायिक असतं. याचाच अर्थ पुरुषत्वासाठी फक्त आणि फक्त वाय गुणसूत्रच कारणीभूत असतं आणि स्त्रीत्वासाठी एक्स गुणसूत्र कारणीभूत असतं. मग विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न तर आपल्याला नक्कीच पडेल का पुरुषांमध्ये एक्स गुणसूत्र का असतं. मग ह्याच्यासाठी आपल्याला मानवी पुरुष प्रजनन संस्थेचा अभ्यास करावा लागेल. चला तर मग पाहूयात मानवी पुरुष प्रजनन संस्थेची रचना. मानवी पुरुष प्रजनन संस्थेच्या रचनेचे तीन प्रमुख भाग येतात. वृषण या ठिकाणी आपल्याला इथे आकृतीमध्ये दिसत आहेत. नंतर आहेत विविध वाहिन्या. इथे आपल्याला ह्या वाहिन्यांची रचना दिसते. स्खलन वाहिनी आहे, मूत्रजनन वाहिनी आहे. ह्या वाहिन्यांनाच आपण जालिका असं सुद्धा म्हणतो. आणि तिसरा भाग येतो तो आहे ग्रंथी. पुरस्थ ग्रंथी, काउपर ग्रंथी अशा पद्धतीने वेगवेगळ्या ग्रंथीसुद्धा ह्याच्यामध्ये असतात. मग आता आपण मानवी पुरुष प्रजनन संस्थेचं कार्य कसं चालतं हे बघूयात. वृषण हे वृषण पोकळीमध्ये उदराच्या बाहेर स्थित असतात. ह्या वृषणामध्ये असंख्य शुक्रजनन नलिका असतात. ह्या शुक्रजनन नलिकांमध्ये जननात अधिस्तराच्या पेशी असतात आणि ह्या जननात अधिस्तराच्या पेशी अर्धसूत्री विभाजनाने विभाजित होतात. अर्धसूत्री विभाजन म्हणजे पेशींची संख्या आहे त्याच्यापेक्षा बरोबर निम्मी होते. एकदा का ह्या शुक्रपेशींची निर्मिती झाली का ह्या शुक्रपेशी विविध वाहिन्यांद्वारे पुढचा मार्ग क्रमत जातात. अशा वेळेला ह्यांचा मार्ग असतो वृषणजालिका, अधिवृषण, अपवाहिनी, स्खलन वाहिनी आणि मूत्रजनन वाहिनी. जसजशी ही शुक्रपेशी एका वाहिनीतून दुसऱ्या वाहिनीमध्ये पुढे पुढे प्रवास करते तसतशी ती अधिकाधिक परिपक्व होत जाते आणि सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये फलनाला योग्य अशी शुक्रपेशी किंवा शुक्राणू या ठिकाणी तयार होतात. शुक्रपेशी तिचा स्त्राव हा स्खलन वाहिनीमध्ये स्त्रवते तर पुरस्थ ग्रंथी आणि काउपर ग्रंथी त्यांचा स्त्राव हा मूत्रजनन वाहिनीमध्ये स्त्रवतात. ह्या सगळ्यांचा मिळून रेत तयार होतं, यालाच आपण वीर्य असं म्हणतो. शिश्नाद्वारे हे वीर्य स्त्रीच्या शरीरामध्ये योनी मार्गामध्ये सोडलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का हा जो शुक्राणू तयार झालेला आहे ह्या शुक्राणूची लांबी ही फक्त 60 मायक्रोमीटर असते आणि अधिक वृषण नलिकेची लांबी ही 6 मीटर असते. पुरुष प्रजनन संस्थेतून ह्या शुक्राणूला बाहेर पडण्यासाठी 6.5 मीटर इतकं अंतर पार करावं लागतं जे ह्या लहान आकाराच्या शुक्राणूसाठी खूप कठीण असतं आणि ह्याच्यासाठी त्याला अधिक ऊर्जेची गरज असते आणि ही ऊर्जा त्याला रेत किंवा वीर्याकडून पुरवली जाते आणि ही फ्रुक्टोसच्या स्वरूपात असते. मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये यौवनावस्थेपासून तर पुढे मरेपर्यंत ह्या शुक्रपेशींची निर्मिती होत असते. विद्यार्थी मित्रांनो, मानवी पुरुष प्रजनन संस्थेची रचना आणि तिचं कार्य तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल अशी आशा करते आणि पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासूयात.